जिला परिषद प्राथमिक शाळा उमरज मुली इयत्ता चौथी तुकडी अ माझा विषय सावित्रीबाई फुले जीच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले जीच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगणे उभे आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सर्वप्रथम मी त्यांना वंदन करते कारण आज ज्यांच्यामुळे स्त्री सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत कदाचित त्या नसत्या तर कित्येक मुली चूल आणि मुली बसल्या असत्या मित्र हो अशा थोर ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी एका थोर विचारवंत ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप मानले जाई अशा परिस्थितीतही ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढून शिक्षणाची मुहूर्त मेळवली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर दगड चिखल शेण फेकत असत पण या सगळ्याला सावित्रीबाईंनी खंबीरपणे तोंड दिले उपेक्षितांच्या जीवनात त्यांनी चैतन्य निर्माण केले बालविवाह सती केशव पण अशा क्रूर प्रयांना त्यांनी विरोध केला दीन दुबळ्यांना अनाथांना त्यांनी आधार दिला स्त्रियांना त्यांनी साक्षर व निर्भर व्हा असा संदेश दिला काव्य फुले बावन कशी सोबत रत्नाकर हे काव्य संग्रह लिहून समाजाला जागृत केली 10 मार्च 1897 मध्ये प्लेगने सावित्रीबाई यांचे निधन झाले सावित्रीबाई समाजापुढे एक आदर्श आहेत त्यांच्या या महान कार्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय